यंदाचं वर्ष राजकारणाच्या नव्या अध्यायासाठी प्रसिद्ध असेल अशी सुरुवात या वर्षाची झालेली होती. केंद्राच्या लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होऊन राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांची पेरणी या वर्षात होणार असल्यानं सगळ्याच घडामोडींना राजकीय रंग दिला जाणं स्वाभाविक आहे. राजकीय प्रक्रियेच्या बाजूनं अभूतपूर्व गोष्टी या वर्षात घडतील असा अंदाज होताच, मात्र त्याची सुरुवात आज नाशिकमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली. नाशिकच्या गंगापूर रोडवरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील उभारलेल्या सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाची कोनशिला आज काढून टाकल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक झाले. ज्याची सत्ता त्याचीच चलती अशी परिस्थिती या सर्व प्रकारातून पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून 2012 ते 2017 या काळामध्ये गंगापूर रोडवरील सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मनसेचा सत्ताकाळ गेल्यानंतर पुन्हा एकदा या इतिहास संग्रहालयाचा कायापालट माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात आलंय. या संग्रहालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदाराला हे काम दिलं आहे त्या ठेकेदारानं राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेली कोनशिला काढून टाकल्यानं मनसे पदाधिकारी संतप्त झाले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्दडक, जिल्हा प्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी या संग्रहालयाला भेट देत महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. जर बोलण्यानं होत असेल तर आम्हाला आंदोलनाची काहीही गरज नाही, त्यामुळे ठेकेदारानं काढलेली कोनशिला त्वरित लावण्यात यावी अशी मागणी माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता आम्ही आमचं जे म्हणणं होतं की वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय याचं उद्घाटन 2012 ते 2015 या कालखंडामध्ये हे शस्त्र संग्रहालय तयार झालं. ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय या नावाने मोठं कोनशिला लावलेली होती. ती वंदनीय राजसाहेबांची संकल्पना म्हणून याचं उद्घाटन झालं. त्या काळचा मी महापौर होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये हा सर्व कार्यक्रम झालेला आहे. आता हे उद्घाटन होत आहे, हे गार्डनचं उद्घाटन होत आहे, मोठ्या साहेबांच्या नावानेच होत आहे. आमची छोटीशी मागणी आहे, आमचं जे कोनशिला होती ती कोनशिला पूर्वत बसून द्यावी. जिथे जिथे आमची संकल्पनेमधले जे साहेबांचे फोटो आमचं जे लावलेलं होतं ते परत लावून द्यावं. याचं कारण असं का ही संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळातली आहे आणि ही संकल्पना महानगरपालिकेच्या पैशाची नाही आहे. ही CSR फंडातनं झालेली संकल्पना आहे. आपले पुण्याचे मोठे बिल्डर आहे सुर्वे म्हणून, त्यांच्या CSR निधीमधनं हा प्रचंड पैसा खर्च केला गेलेला आहे. सिक्रे म्हणून मोठे बिल्डर आहे पुण्याचे, त्यांच्या CSR त्यांच्या कंपनीच्या CSR मधनं हे काम झालेलं आहे. आमची छोटंसंच निवेदन आहे, निवेदन याकरता का जे काम जर बोलण्याने होतंय तर त्याच्याकरता आंदोलन करायची गरज नाही. आमचा बोर्ड लावून द्या. जी आमची संकल्पना आहे, आमच्या आता इकडे जे वंदनीय मोठ्या साहेबांचा फोटो आहे त्याच्यामध्ये आमची सर्वांची नावं आहे. त्या काळचा मी महापौर होतो. साहेब वंदनीय इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी ह्या सर्व शस्त्र संग्रहालयाला शस्त्र दिलेले आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की बा आमचं जे काही होतं ते पूर्ववत करून द्यावं आणि ह्या जे आत्ता ज्याचं उद्घाटन आहे ते वंदनीय या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हाताने होत आहे आणि फार मोठी संकल्पना आहे ह्या गार्डनची. पण आम्ही फक्त जे केलेलं काम आहे त्याचे बोर्ड परत लावून द्यावे, कोनशिला परत लावून द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला दिल्या जात असलेल्या राजकीय रंगासाठी अजून किती कोनशिला उतरवल्या जातील आणि काय काय राजकीय खलबतं चालतील हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.